डाउनलोड द Z5 ऍप नाउ. झी मराठीवरील स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेच्या 3 मेच्या भागात येसुबाई गडउतार होणार असल्याची बातमी रावजी नाना अनाजी पंतांना सांगतात. अनाजी पंत खुश होतात. अनाजी पंत आता सोयराबाईंकडून शिक्का मिळवण्याच्या तयारीत असतात. बाळराजे तयार झालेले असतानाही ऐनवेळी येसुबाईंनी स्वतः जाण्याचा निर्णय घेतला म्हणून सोयराबाई नाराज होतात. गडउतार होण्यापूर्वी येसुबाई सोयराबाईंकडे अधिकार देतात. कविराज येसुबाईंच्या सुरक्षेची सर्व व्यवस्था करतात. येसुबाईंना त्या सगळ्याची गरज वाटत नाही. जानकीबाईंना येसुबाईंसोबत पाठवलं असतं तर त्यांनाही देवदर्शन करता आलं असतं असं सोयराबाईंना वाटतं. रावजीनाना एक पत्र घेऊन येतात आणि त्यावर सोयराबाईंना त्यांचा शिक्का द्यायला सांगतात. सोयराबाई शिक्का देतात पण बाळाजी पंत कुलमुक्ताऱ्यांचाच शिक्का लागेल असं सांगतात. हे ऐकून सोयराबाईंचा संताप अनावर होतो. त्या ते पत्र फाडून टाकतात. तेवढ्यात अनाजी पंत येतात आणि अकबरासाठी लिहिलेल्या पत्रावर शिक्का द्यायला सांगतात. आपला तो अधिकार नाही असं सोयराबाई सांगतात. सोयराबाईंना फक्त नावापुरतं राजमातोश्री केलंय. राजाराम राजेंमध्ये महाराजांचे गुण आहेत. शंभूराजे छत्रपती झाले. राजाराम राजेंना त्यांच्या मांडीवर बसावं लागलं तरीही ते एक चकार शब्द बोलत नाहीत. बाळराजे संयमी आहेत असं म्हणून अनाजीपंत सोयराबाईंच्या मनात विष पेरण्याचा प्रयत्न करतात. अनाजीपंतांनी आधी एवढे प्रयत्न केले पण हाती काही लागलं नाही असं सोयराबाईंना वाटतं. आपण अजून जिद्द सोडली नाही, शंभूराजेंवर आपला विश्वास नाही असं अनाजीपंत कबूल करतात. सोयराबाईंनी पत्रावर शिक्का दिला तर आपण अकबराच्या भेटीला निघू असं सांगतात. अनाजीपंत गडावर नसले तर शोधाशोध होईल याची सोयराबाईंना भीती असते. गडावर शंभूराजे आणि येसुबाई नसल्यामुळे आता शोधाशोध होणार नाही याची अनाजीपंतांना खात्री असते. पत्रावर शिक्का उमटवायला सोयराबाई धजावत नाहीत. सोयराबाई पत्रावर शिक्का उमटवतील का? जाणून घेण्यासाठी बघत रहा झी मराठी आणि पुढील एपिसोडच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा फक्त मराठी बस. व्हिडिओला लाईक नक्की करा. डाउनलोड द Z5 ऍप नाऊ.